नमस्कार, मी रुपाली नातू। जनता राज्य न्यूज चॅनलच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आजकालची पिढी, तरुण युवा युवती हे UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप खूप प्रयत्न करत आहेत, खूप यशस्वी होत आहेत। आणि आज मला खूप आनंद होत आहे, आपल्या सोलापुरातला असाच एक तरुण डॉक्टर ज्याने UPSC मध्ये तो रँकर ठरलेला आहे आणि सोलापूरचं नाव त्याने खूप मोठ्या शिखरावरती नेऊन ठेवलेलं आहे। सोलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खवला आहे। मला खूप आनंद होतोय, आपण आज त्याच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्याने UPSC ची तयारी कशी केली, तो रँकर कसा झाला आणि मस्त गप्पासुद्धा आपण त्याच्याशी मारणार आहोत। तर आपण स्वागत करूया डॉक्टर तेजस सारडा याचं। नमस्कार तेजस। नमस्कार मॅम। तुझं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपलं। आपण मस्त आज गप्पा मारणार आहोत, एक इंटरव्ह्यू आणि गप्पा अशा आपल्या दोन्ही गोष्टी होणार आहेत। सगळ्यात आधी तुझं बालपण, ते आज तू MBBS डॉक्टर आहेस आणि UPSC रँकर आहेस। भारतामध्ये 108वी रँक तुला आलेली आहे। 128वी रँक तुला मिळालेली आहे। तर तुझ्या बालपणापासूनचं थोडंसं एज्युकेशनल तुझं लाईफ कसं होतं त्याबद्दल थोडंसं आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल। मी सोलापुरातच लहानाचा मोठा झालेलो आहे आणि 12वीपर्यंतच शिकलेलो आहे। लहानपणापासूनच अभ्यासात मला थोडासा इंटरेस्टही होता आणि घरचं वातावरणही तसं होतं आणि त्यात सिंहाचा वाटा होता माझ्या आईचा। बाकी इकोसिस्टीम पण त्यांना मदत करणारीच होती, पण मी जे काही अचीव केलं 12वीपर्यंत आणि त्याच्यानंतर इन्क्लुडिंग UPSC मध्ये आजपर्यंत, त्यामध्ये आईचा आणि देन बाबांचा, आजी आजोबांचा, भावाचा, सगळ्यांचा वाटा राहिला। पण द पिलर ऑफ सपोर्ट हॅज बीन माय मदर। सो मी 10वीला, अगेन आमच्या वेळेस ते स्पोर्ट्सचे मार्क्स असायचे, तो आय यूज टू गेट 100% आणि ते पुणे विभागात वगैरे मी मराठीत वगैरे यायचो पहिला। त्यानंतर 12वीमध्ये पण जेव्हा मी बायोलॉजी चूज केलं त्याच्यात स्टेट CET असायची तेव्हा माझा 8वा रँक आला होता स्टेट CET मध्ये आणि देन आय गॉट इन टू सेट GS मेडिकल कॉलेज, जे आपल्या महाराष्ट्रातलं वन ऑफ द टॉप किंवा नामांकित असं मेडिकल कॉलेज आहे। तिकडं शिकताना माझ्या मनात असा कधीच विचार नव्हता की मला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची आहे। माझ्या मनात असंच होतं की आपल्याला डॉक्टरच बनायचं आहे, कारण की युजली आपल्या समाजात आपण असंच बघतो की जे कोणी अभ्यासात हे चांगले असतात ते दोन तीनच ठरलेले त्यांचे साचेबद्ध हे असतात ऑप्शन्स, प्रोफेशन्स असतात त्यांचे। त्याच्यातलं मी, जसं माझ्या घरचं वातावरण होतं, मला वाटलं की आपण हे छान करू शकू आणि तसं मी जेव्हा ग्रॅज्युएट होत आलो तसा मी चांगल्या मार्क्सनीच ग्रॅज्युएट होत होतो आणि मला हे जे ट्रॅक चेंज करण्याचा छोटूशी आला। मी तुला तुझ्यापाशी या प्रश्नापर्यंत येणारच आहे। ओके, पण त्याआधी हा प्रश्न मी विचारणारच आहे, पण त्याआधी मला माझ्या मनातला एक प्रश्न किंवा सगळ्यांच्याच मनात असणारा एक प्रश्न की तू MBBS झालास, डॉक्टर झाला, आई वडील डॉक्टर आहेत, सोलापूरमध्ये सारडा हॉस्पिटल मोठं प्रख्यात हॉस्पिटल आहे, जिथे डॉक्टर झाल्यानंतर तुला संधी होती की डायरेक्ट तू या हॉस्पिटलला जॉईन होऊ शकला असतास, म्हणजे एक सगळं रेडीमेड करिअरचा ऑप्शन तुझ्याकडे होता, तर तो ऑप्शन सोडून तू सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये का आलास? किंवा जे तू आत्ता बोलणार होतास की केव्हा मनात आलं तुझ्या की आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळावं, असं का आलं मनात? मॅडम, त्याचा एक बॅकग्राऊंड असा आहे की घरच्यांनी मला कधी काही हे कर म्हणून सांगितलंच नाही। 10वीत असो किंवा 12वीत असो, जेव्हा आपले की डिसिजन्स घेतो की आपल्याला आयुष्यात पुढे करायचं काय आहे, तेव्हा माझ्या आईवडिलांनी तर सगळं सांगितलं होतं, तुला डॉक्टर नाही बनायचं, तू अजिबात बनू नको, हे आम्ही आमच्या कर्तृत्वाने उभं केलेलं हॉस्पिटल आहे, तुला यात हे चालवायचं असेल पुढं अत्युत्तम, नाही चालवायचं असेल, तुला काही वेगळं करायचं असेल तेही अत्युत्तम। त्यामुळे जेव्हा सुरुवातीच्या वर्षात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फेल्युअर टेस्ट केलं, तेव्हा याच्या आधी मी कधी कुठल्या एक्झाममध्ये असं अटकलो असं नव्हतोच, ही UPSC मध्येच जेव्हा फर्स्ट टाइम आयुष्यात फेल्युअर टेस्ट केलं तेव्हा मग पॅरेंट्सनी अनकंडिशनल सपोर्ट दिला की नाही आम्हाला माहिती आहे तू करू शकशील, हा एक त्याचा बॅकग्राऊंड। आणि दुसरा, मी लहानपणापासून थोडा सोशली ओरिएंटेड पर्सन होतो, डॉक्टर हे तसे समाजात लोकांना मदत करणारे, पण सिव्हिल सर्व्हंट्स किंवा ब्युरोक्रॅट्स हे तीच मदत मला असं वाटलं की खूप मोठ्या स्केलवर करतात। लाईक एक डॉक्टर आपल्या OPD मध्ये डाऊटच नाही की प्राण वाचवतात पेशंट्सचे, पण त्याला थोडी लिमिटेशन असते, तुम्ही किती पाहणार ना पेशंट्स एका दिवसात। सिव्हिल सर्व्हंट्स अशा एवढ्या मोठ्या स्केलवर काम करतात की
म्हणजे फ्रॉम राईट फ्रॉम पॉलिसी मेकिंग टू इव्हन हेल्थमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या आपल्या रोगांवर पॉलिसी बनवणं, डॉक्टरांना मार्गदर्शन करणं. सो हे सगळ्या गोष्टी मला पब्लिक सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये काम करताना बघायला मिळाल्या. आणि मी ग्रॅज्युअली मग तो डिसिजन घेतला फायनल इयरमध्ये की नाही, आय थिंक आपण हे एकदा करायला जाऊ. बीएससीमध्ये करिअर म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं असं तुझ्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला तू ठरवलंस. एक वर्षभर तो विचार करून मग फायनली इंटर्नशिपच्या सुरुवातीला तू डिसिजन घेऊन टाकला. जे तू म्हणालास की पहिल्यांदा तू फेल्युअर फेस केलंस पहिल्यांदा, यू पी एस सी क्रॅक करणंसुद्धा आयऱ्या गैऱ्याची गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याकरता संपूर्ण डेडिकेशन लागतं, मेहनत लागते आणि मुख्य म्हणजे विल पॉवर लागते की मला हे करायचंच आहे हे, आणि सेल्फ मोटिवेशन लागतं. तर त्याकरता तू तयारी कशी केलीस? मॅम मी खूप डिटरमाइंड होतो, काय म्हणतात थोडासा बालिशच होतो सुरुवातीला की आजपर्यंत अशी कुठली परीक्षा आहे जी आपल्याला नाही क्रॅक करता आली, ही करूनच टाकू. त्यामुळे थोडंसं मी अंडर एस्टिमेट केलं स्वतः यू पी एस सीला. आणि मी घरात बसूनच थोडासा लिमिटेड सोर्सेसमध्ये फर्स्ट अटेम्प्ट दिला आणि योगायोगाने माझी प्रिलिम्स एक्झाम क्लिअरही झाली. मला वाटलं की आता काय पुढचा रस्ता तर एकदम इझीच आहे. जेव्हा माझी मेन्स एक्झाम फर्स्ट टाइम क्लिअर नाही झाली, मला वाटलं की ठीक आहे, खूप अवघड परीक्षा आहे, आपल्याला ह्याच्यात कोणी खास आपण मार्गदर्शन नाही घेतलेलं आहे, त्यामुळं नसेल झाली, आपण थोडंसं अजून स्ट्रॉंग प्रिपरेशन करून परत देऊया. जेव्हा सेकंड टाइम ही मी ते नाही करू शकलो तेव्हा मला स्ट्रक झालं की काहीतरी गडबड चालू आहे. जे कारण मी प्रयत्न माझ्या परीने पूर्ण करत होतो आणि तेव्हा कोविडचा काळ चालू होता 2020-21 सेकंड वेव्ह, आणि फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस तर मी इंटर्नशिपही करत होतो ॲज अ एम बी बी एस डॉक्टर, एक वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप. सो ते करता करता मग अभ्यास आणि त्याच्यामध्ये नाही होत आहे म्हटल्यावर मी थोडा डिस्टर्ब झालो. इंटर्नशिप पूर्ण करून मग मी दिल्लीला गेलो जिथं सगळे काय म्हणतात दिस इज द हब ऑफ यू पी एस सी प्रिपरेशन. इथे गेल्यावर मला लक्षात आलं की आपण मिसडिरेक्टेड थोडेसे आपले एफर्ट्स चालू होते आणि आपण इतके मागं होतो की आपण रेसमध्ये सुद्धा नव्हतो. तिथे गेल्यावर मग जेव्हा मी 3 महिन्यात खूप काय म्हणतात त्याला रक्ताचं पाणी करून अभ्यास केला छोटूसे आणि त्यावेळेस मग माझी एक्झाम क्लिअर झाली. इवन दो इतका चांगला नव्हता आलेला रँक, पण मला हे लक्षात आलं की बाबा ही एक्झाम क्लिअर करतात कशी, क्लिअर करतात. हे जे तुम्ही म्हणालात की सेल्फ मोटिवेशन त्यानंतर गायडन्स, हे ते या सगळ्यांना एक राईट डिरेक्शन मिळाली तिकडं. म्हणजे तुझे एकूण किती अटेम्प्ट झालेले आहेत यूपीएससीचे? दिस इज माय फोर्थ अटेम्प्ट इन विच आय गॉट 128 रँक. काही काही जे असतात म्हणजे असे एक्झाम देणारे ते पहिल्याच ह्याच्यामध्ये की फेल्युअर आलं तर ते सोडून देतात, त्यांचा वे तो सोडून देतात, त्या पाथवर जायचंच ते सोडून देतात, ट्रॅक पूर्णपणे चेंज करतात. तर अशांना तू काय सांगशील? मॅम आय विल त्यांना मी हे सांगू इच्छेन की ही परीक्षा नाही का फक्त आपलं नॉलेज किंवा आपला काय म्हणतात त्याला किती गोष्टी आपण जाणतो हे नाही टेस्ट करत, हे 17 गोष्टी टेस्ट करते. तुम्ही पेशन्स किती लांब ठेवू शकता स्वतःचा, तुम्ही जे इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो ते किती स्वतःत आणू शकता, कठीणमधले कठीण प्रश्न, कठीणमधले कठीण गोष्टी. कारण 2 वर्ष किमान तुम्हाला आयुष्याचे द्यावे लागतात, 1 वर्ष ही परीक्षाच चालते आणि 1 वर्ष त्याच्या आधीची तयारी. त्यामुळे जो सगळ्यात यशस्वी कॅन्डिडेट आहे त्याला सुद्धा ऍटलीस्ट 2 वर्ष द्यावी लागणार आणि त्या कॅन्डिडेटचं पर्सेंटेज असतं 1 वर्षात हार्डली 7-8%. त्यामुळे तुम्ही किमान 2-3 वर्ष ही आपल्याला द्यावी लागणार, ही मानसिक तयारी करून जर उतरला तर मग तुम्ही एक चांगलं काय म्हणतात स्वतःला चान्स देतात. त्याच्यापेक्षा कमी मग तो म्हणजे काय म्हणतात तो छंद आहे, मग तो फोकस करून केलेली तयारी नव्हे असं मी त्यांना सांगू इच्छेन. यूपीएससीमध्ये तुझी ही 4th अटेम्प्ट होती, याच्यात तू टॉपर आलास, रँकर आलेला आहेस. जेव्हा तू ही एक्झाम दिलीस त्या एक्झामनंतर तुला असं वाटलं होतं का की तू रँकमध्ये येशील? मॅम एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी अपेक्षा करत होतो की माझं काहीतरी रँक येईल आणि मी असंच काहीतरी एक्सपेक्ट करत होतो की हा चांगल्यात येईल. कारण की मला लास्ट इयर हे लक्षात आलं होतं की एक्झाममध्ये माझा रँक येऊ शकतो. मला लास्ट इयर सुद्धा जेव्हा एक्झाम निघाली होती मला इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये एक पोस्ट जॉईनमध्ये मी झालो होतो. सो मला असं वाटलं की आपण जवळ आलो याच्या आणि आपण हे करू शकू. आणि यावेळेस मी जे काही कमी राहिली होती लास्ट वेळेस त्यावर थोडंसं मेहनत करून काम करून अजून त्याच्यापेक्षा बेटर एक्झाम दिली होती. मेन एक्झाम जी असते त्याला 7 पैकी 7/8 मार्क्स असतात टोटल एक्झामच्या पैकी आणि त्यामुळं आणि इंटरव्ह्यू माझा चांगला गेला होता. त्यामुळे मी हे तरी एक्सपेक्ट करू शकत होतो की माझा काहीतरी रँक येणार आहे. आता तो रँक किती चांगला आहे किंवा किती वाईट येईल हे तर मी नाही सांगू शकत होतो, ते तर थोडंसं यू पी एस सीच्या आणि देवाच्याच हातात.
म्हणजे थोडक्यात एक्झाम देता देता स्वतःवरचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढत जातो नक्कीच. त्यामुळे कुणीही जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्टमध्ये जर फेल्युअर आलं तर त्याची काळजी न करता एक्झाम देत राहणं आणि आपल्या गोलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं. शेवटी गोलपर्यंत तुम्ही पोहोचताच, कारण त्या मार्गावरून चालत राहिलं तर शेवटी तिथपर्यंत आपण पोहोचणार हे आहोतच. एक्झाम करता जसं तू म्हणालास की पहिल्यांदा जेव्हा तू एक्झाम दिली तेव्हा एंट्रनशिप तुझी चालू होती, स्टार्ट होती, आणि तेव्हा तू सेल्फ स्टडी करत होतास यू पी एस सीचा, तेव्हा कुठले क्लासेस वगैरे लावलेले नव्हते. तर यू पी एस सी जर क्रॅक करायची असेल, आपल्याला रँकमध्ये यायचं असेल आणि सिव्हिल सर्व्हिसेस खरंच जॉईन करायची अगदी मनापासून ज्यांना इच्छा आहे, त्यांनी किती वेळ अभ्यासाला दिला पाहिजे आणि तयारी कशी केली पाहिजे? मॅम, हा एक खूप आवडता प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा, किती तास अभ्यास करायचा. त्याला एक सिंपल उत्तर आहे की जर तुम्ही काम करत असाल तर अगदी 2 ते 3 तास सुद्धा सफिशियंट आहेत. आणि जेव्हा तुम्हाला टाइम भेटतो लाईक वीकेंडला शनिवारी रविवारी, तेव्हा तुम्ही मोठा एक हात मारायचा, लाईक 8-10 तास, 10-12 तास जेवढे खेचू शकाल तेवढं ते करायचं काम. आणि कामात आहे ना, खूपदा आपल्याला ना जर इच्छा असेल तिथं मार्ग भेटतोस, देर इज अ विल देर इज अ वे. आणि जर फुल टाइम ऍस्पिरंट्स असाल तर काहीच हरकत नाही आहे 7-8 तास रोज अभ्यास करायला. आणि मॅक्सिमम लोक हे करतात सुद्धा, प्रॉब्लेम त्यांचा वेगळा असतो. प्रॉब्लेम हा असतो की ते हे 15-10 दिवस करतात आणि त्यानंतर ते बर्न आउट होऊन मग सोडून देतात. जे कन्सिस्टन्सी असते ना ती खूप खूप कमी लोकांमध्ये असते. आणि जे लोक कन्सिस्टंटली करतात ना, अगदी 4-5 तास अभ्यास करून सुद्धा ते लोक खूप चांगलं करू शकतात. आणि जेव्हा मी अभ्यास म्हणतो त्याचा अर्थ नुसतं खुर्चीवर बसून पुस्तक समोर ठेवणे नाही, त्याचा अर्थ आहे की तुम्ही ऍक्टिव्ह लर्निंग करत आहात, तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी शिकत आहात, जे वाचताय त्याचे तुमच्या डोक्यात जात आहे, तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, जी गोष्ट लक्षात नाही राहिली त्यासाठी काहीतरी अजून टेक्निक लढवतात, हे मी कसं लक्षात ठेवू शकेल, वेगळ्या वेगळ्या 2 सब्जेक्ट्समध्ये इंटरॅक्शन करत आहात, रादर त्यांच्या स्पॅसिव्हली जे काय आहे ते वाचत आहे आणि ते डोक्यात जातच नाही आहे. असंही खूप जणांचं होतं की मी बसतो तर 10 तास आहे पण त्यातला ऍक्टिव्ह अभ्यास हा हार्डली त्याच्या 1/2 वेळ होतोय. सो हे 2-3 गोष्टी युजली त्यांनी लक्ष द्यायला हव्यात. म्हणजे नुसतं हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क सुद्धा थोडस केलं पाहिजे. आणि नक्कीच जे एक्झामला बसणार आहेत त्यांनी या टिप्स नक्कीच फॉलो कराव्यात, त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. सो डेडिकेशन, हार्डवर्क आणि त्याच्याच बरोबर स्मार्ट वर्क सुद्धा गरजेचं आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ डेडिकेशननी अभ्यासाला दिला तर नक्कीच तुम्ही या एक्झाम क्रॅक करू शकता. आपल्याकडे मी जसं म्हणाले की आजची जी तरुण पिढी आहे तुझ्यासारखी, तर यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्यामध्ये आणि लोकांना सर्व्हिस देण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि अगदी डेडिकेशननी ते त्या मार्गावरती चालत आहेत, पण त्यांना योग्य तो मार्ग सापडत नाही किंवा योग्य तो सल्ला देणारे, योग्य ते गायडन्स देणारी लोकंसुद्धा त्यांना मिळत नाहीत. जे श्रीमंत घरची मुलं असतात काही, तर ते छान क्लासेस लावतील किंवा बाकीच्या गोष्टी जॉईन करतील, बुक्स आणतील, बऱ्याच काही गोष्टी करतील. पण जे गरीब होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, जे आपल्या दिवस रात्र एक करून अभ्यास करतायत, तर अशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? मॅडम, हा खूप ज्वलंत प्रश्न आहे की योग्य मार्गदर्शन हे भेटणार कुठून. कारण सुरुवातीला तुम्ही जेव्हा याच्यात एंटर करता, जर तुमच्या घरात कोणी ऑफिसर नसेल किंवा जर तुमचे कोणी सिनियर असे कॉलेजमध्ये नसतील की जे तुमच्या ओळखीचे आहेत, किंवा कोणी भाऊ बहीण कझिन, त्यांना तुम्ही पर्सनली काही प्रश्न विचारू शकाल, तर मग तुम्हाला याचा बॅकग्राऊंड असा काहीच नसतो. आणि सुरुवातीला बिकॉज तुम्हाला नॉलेजही नसतं, तुम्ही मिसगाईड होण्याची फार शक्यता असते. कारण सध्या आय विल से की डिमांडपेक्षा सप्लाय जास्ती आहे. एक इंटरनेटच्या एका क्लिकवर तुम्हाला जे क्लासेस आहेत त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओज, लेक्चर सगळं अवेलेबल आहे. जर ह्याच्यातली जी पहिली केस असेल की कोणी आपल्याला ओळखीचं आहे आणि त्याला आपण सहज विचारू शकतोय, दॅट इज द बेस्ट केस सिनारिओ. ते तुम्हाला जे खरं आहे ते मार्गदर्शन करतील. लाईक सपोज कोणी आज मला विचारेल की तुम्ही आयुष्यातली 4 वर्ष याच्यावर स्पेंड केल्यानंतर आता मी सांगू शकतो की हा बाबा हे योग्य जात आहे, हे योग्य जात नाही आहे. पण हे ह्याच्यापेक्षा काफी कमी वेळात होऊ शकतं जर सुरुवातीपासूनच त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं. ते 2-3 गोष्टी करू शकतात ज्यांना असा काही डिरेक्टली सपोर्ट नाही आहे ते लोक. नंबर 1, तुम्ही एक विषयासाठी जेव्हा कुठला एक क्लास चूज करता, आणि असं जरुरी नाही आहे की क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये मोजायची गरज आहे, बरेच ऑनलाईन रिसोर्सेस फ्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि खूप सारे असे स्कॉलरशिप्स असतात जे स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतात आणि इवन काही कम्युनिटी बेस्ड स्कॉलरशिप्स असतात. सो एकदा जर तुम्ही ह्याच्यात घुसलात आणि मला करायचं आहे हे जर ठाम आहे तर मग काय म्हणतात त्याला, देवसुद्धा तुम्हाला मदत करायला सुरू करतो. दुसरी गोष्ट,
तुम्हाला एकदा एक रिसोर्स फिक्स करण्यासाठी 3-4 ऑप्शन्स अवेलेबल झाले, त्यामध्ये तुम्ही एक सिलेक्ट केला, त्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की नाही बाबा मी हे अभ्यास जे करतोय त्याच्याने प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहेत, मला मार्क येत नाही आहेत, हे एक होतकरू ॲस्पिरंटला नेहमी कळत असतं. फक्त गडबड कधी कधी काय होते की एकदा आपण त्याला एकदा धरलं की ते लवकर सुटत नाही, मग त्याला काहीतरी एक रॅडिकल असा आयुष्यात चेंज यावा लागतो की तुमची एक्झाम निघालीच नाही आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे बापरे मी जे करत होते ते चुकीच्या डिरेक्शनला जात होतं, तेव्हा मग ॲस्पिरंटचे डोळे उघडतात. ते जर त्यांनी स्वतःहूनच चेंज करून टाकलं तर त्यांचा टाईम वाचेल. आणि थोडंसं हे आमच्यासारख्यांची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली तसं आम्ही पुढच्यांना मदत करावी की हे तुम्ही बरोबर नाही करत आहात, हे तुमचं एकदम बरोबर चालू आहे आणि आय एम मोर दॅन विलिंग टू हेल्प इन दॅट मॅटर. नक्कीच, आज जे एक्झाम करता जे प्रिपेरेशन करता आहेत तर त्यांच्याकरता नक्कीच तुझ्या या टिप्स खूप कामी येतील. हे सगळं झालं UPSC चं, तू रँकर आलास, तू काय मेहनत केलीस, कसा तू याच्यामध्ये शिरलास किंवा तुला कसा इंटरेस्ट आला, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता जेव्हा UPSC चा रिझल्ट लागला आणि तू 128वी रँक तुला आलेली आहे, त्यानंतर जे घरातलं वातावरण होतं, जे तुला झालेला आनंद होता, त्याबद्दल पण थोडंसं सांग ना. कारण एक जेव्हा तू पाथ निवडला होतास तो पण खूप इझी नाही आहे, कारण त्याला अगदी डेडिकेशननी हार्डवर्कनी तो कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे. आणि आता यानंतर जेव्हा तू सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाशील, तू सर्व्ह करशील, तेव्हा तो टाईम जो तू दिला होतास, तुझी मेहनत घेतली होतीस, त्याचं फळ खरं तुला त्यावेळेला मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. पण जेव्हा तू रँकर आलास तेव्हा तुझ्या घरची आईबापांची प्रतिक्रिया कशी होती? मॅडम मी ॲक्च्युली जेव्हा रिझल्ट आला तेव्हा दिल्लीमध्ये होतो. अच्छा. आणि घरचा मी जेव्हा निकाल बघितला, पहिला फोन ऑब्व्हियसली आईलाच केला होता की मम्मी असा असा निकाल आला आहे, माझा हा रँक आला आहे. सो थोडा वेळ म्हणजे आय थिंक त्यांनी प्रोसेस करण्यासाठीच घेतला, त्यांना अपेक्षा होती काहीतरी चांगलं होईल, पण किती चांगलं माहीत नाही, एवढं चांगलं हेही माहीत नव्हतं. सो मी खुश होतो, एवढा म्हणजे असं एकदम डोळ्यात आनंद अश्रू आले तसा काही खुश नाही, मोर ऑर लेस काय म्हणतात एक्साइटमेंट असतेच आणि हॅपीनेस असतो. हॅपी होतो, घरी फोन केला, आई वडिलांना दोघांना सांगितलं आणि त्यानंतर इकडं काय धुमाकूळ झालं तो मला काही कल्पना नाही आहे. मी जेव्हा घरी परत आलो 6-7 दिवसानंतर तेव्हा मला थोडं लक्षात आलं की काहीतरी खूप चांगलं केलेलं आहे आपण. वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपलं कौतुक करताय आणि आपला सत्कार करताय, त्यांच्यामध्ये पण एक अभिमान दिसतोय की हा आपल्याकडच्या एका मुलांनी केलेलं आहे. सो मग मला कळलं की थोडं ते सिंक इन झालं की हा आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे. म्हणजे घरच्यांना तर तुझा अभिमान आहेच आहे, पण सगळ्या सोलापूरकरांना, महाराष्ट्राला सुद्धा तुझा अभिमान आहे. कारण सोलापूरचं नाव, महाराष्ट्राचं नाव तू उंचावलेलं आहेस. आम्हाला सगळ्यांना सुद्धा तुझ्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो. जे तू म्हणालास की घरी आल्यानंतर जे वातावरण होतं ते बघितल्यानंतर तुला कळलं की एक्झॅक्टली तू काय अचीव्ह केलेलं आहेस, तर सेलिब्रेशनचे काही असे मोमेंट्स असतात आपल्या आयुष्यातले जे आपण कधीही विसरू शकत नाही, तर या UPSC च्या ह्याच्यातले आत्तापर्यंत तुझं जे काही सेलिब्रेशन झालेलं आहे सक्सेसचं, तर त्यातला असा एखादा क्षण जो तुला खूप असा मनाला भावलेला आहे तो कोणता? मी जेव्हा घरी आलो होतो मॅडम तेव्हा रात्री 11 वाजता आलो होतो मी ट्रेन पकडून. मला वाटलं की आपण गुपचूप जाऊन झोपून जाऊयात, पण माझे आई वडीलच नाही तर त्यांच्यासोबत हे जे कोणी आपले स्टाफ आहेत त्यांनी मिळून छोटेखानी काय म्हणतात त्याला एक सत्कार तिथल्या तिथंच करून टाकला रात्री 11 वाजता आणि छान त्यांनी एकदम असं सजवून केलं होतं, विच आय डिड नॉट एक्सपेक्ट ॲट ऑल. व्हेरी म्हणजे छान वाटलं ते बघून. आणि त्यानंतर मी एकदा काल परवामध्येच आजोळी गेलो होतो माझ्या. सो माझ्या आजोळी जे माझे आईकडचे आजोबा आहेत त्यांचे मित्र, आईचे मित्र, त्यांना खूप कौतुक वाटतंय की आपल्या एक्सटेंडेड कुटुंबातल्या कोणीतरी हे केलंय. हे तर मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की बाबा इतक्या दूरपर्यंत सुद्धा लोक ह्याचं कौतुक करतील. आपलं UPSC चा अभ्यास करताना खूप असं एकदम नॅरो होऊन जातं, आपण आपला अभ्यास एका बॉक्स मध्ये आपण असतो, आज तू त्या बॉक्स मधून बाहेर आलेला आहेस. त्यामुळे आणि आजी आजोबा म्हटलं तर आपल्या नातवाचं कौतुक आजी आजोबांपेक्षा जास्त कुणालाही नसेल. आई वडिलांपेक्षा सुद्धा जास्त जर कौतुक कुणाला असतं तर आजी आजोबांना असतं. आणि त्या कौतुकाचा तू पात्र ठरलेला आहेस, त्यांना सुद्धा तुझा खूप अभिमान वाटतोय. तर तेजस, तुझ्याशी आज गप्पा मारून आम्हाला खूप खूप छान वाटलं. आणि जे ॲस्पिरंट्स आहेत, जे तयारी करत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता, तर त्यांनासुद्धा तू खूप असं छान
मार्गदर्शन केलेलं आहेस, तुझ्या टिप्स त्यांच्या नक्कीच कामी येतील. आणि असेच जर कोणी तुझ्यापाशी आले, तुझा गायडन्स घ्याला, तर जेवढं मी आत्ता तुझ्याशी बोलले मला 100% खात्री आहे की तू त्यांना नक्कीच हेल्प करशील. आणि सोलापूरचं नाव तर तू उज्ज्वल केलेलंच आहेस. भविष्यामध्ये आता तुला जी तुझे ड्रीम पोस्ट आहे ती तुला नक्कीच मिळो. हा एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आता तू मेडिकल फील्डमधला आहेस, MBBS डॉक्टर आहेस, तर नक्कीच तू त्याच ह्याच्यामध्ये जाशील, पण तुला कुठली पोस्ट अपेक्षित आहे? मॅम, माझं स्वप्न तर हेच होतं की मला एक इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर बनायचं आहे, आणि IAS ऑफिसरच्या स्वप्नानेच मी ही जर्नी सुरू केली होती. आत्ता जो माझा रँक भेटला आहे त्याच्याने बहुतेक हे मला भेटेल नाही भेटेल मी नाही सांगू शकत. कदाचित या रँकवर मला IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस लॉ अँड ऑर्डरचं काम भेटेल. दोन्हीही चांगलीच कामं आहेत. या हाताने खावा किंवा या हाताने खावा, अल्टिमेटली आपल्याला खाण्याशी मतलब आहे. सो आय एम ऑलवेज हॅपी टू सर्व इन आयदर कॅपॅसिटी. माझा असं काही खूप फिक्स्ड प्रेफरन्स नाही आहे की मला हे भेटलं तरच मी हे करणार, ह्याच्याने मला जमणारच नाही. वन ऑफ द क्वालिटी जी आपल्याला एक अंगीकारावी लागते या जर्नीमध्ये ते म्हणजे अडॅप्टेबिलिटी. जिथं जाल तिथं तिथले होऊन राहा. आणि काय म्हणतात, पाण्यामध्ये साखर कशी घोळली जाते तसे तुम्ही एक होऊन जा तिथल्या लोकांची. सो आय एम रेडी टू सर्व इन. म्हणजे जी कुठली पोस्ट मिळेल त्या पोस्ट मध्ये तू लोकांना सर्व्हिस देण्याकरता, लोकांची सेवा करण्याकरता तू तत्पर आहेस. तर तेजस तुझ्या पुढच्या वाटचाली करता, तुझ्या भविष्याकरता तुला जनता राज्य न्यूज चॅनल तर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.